नतमस्त कान सह्याद्री बोल ली मर्द जन्मालाला, हे भगवा जागला भगवा पेटला शिव जन्माला। छत्रपति शिवाजी महाराज हा शब्द अनेकांसाठी आज प्रेरणादायी मंत्र झाला आहे। शून्यातून विश्व निर्माण करण्याची शक्ती शिवराय या नावामध्ये सामावली आहे। आज शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवराय नावाचे चैतन्य पुन्हा एकदा आपल्या नसानसात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। ही जादू आहे छत्रपती शिवरायांच्या प्रेरणादायी आणि संघर्षमय यशस्वी जीवनाची। छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील रायरेश्वराच्या साक्षीने घेतलेल्या स्वराज्य प्रतिज्ञेपासून सुरू झालेला संघर्षमय प्रवास समस्त हिंदुस्थानातील 4-4-5 शाहीला मांडीखाली चिरडत रयतेच्या साक्षीनं रायगडावर साकार झालेल्या शिवराज्याभिषेक दिनाला थांबला। आयुष्यात एकाचे स्वप्न पाहून ते प्रत्यक्ष सत्यात उतरवण्याचे नियोजन आपल्या बुद्धिचातुर्य आणि युद्ध कौशल्याच्या जोरावर यशस्व करून दाखवणे ही साधी गोष्ट नाही। जरी ही गोष्ट शिवभक्तांनी आपल्या काळजामध्ये साठवून ठेवली तरी आपल्या आयुष्यात कोणत्याही संकटाचा क्षण तुम्हाला हरवण्याचे धाडस करणार नाही। कोणत्याही दुःखाच्या प्रसंगाने तुम्ही विचलित न होता शांतपणे संयमाने यशस्वीपणे मार्गक्रमण कराला। आपल्या आईवडिलांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य निर्माण करण्याचा विडा बाल शिवरायांनी उचलला। आपल्या लहान जहागिरीचे स्वराज्य साम्राज्यात रूपांतर करण्यासाठी मुलुक दौड केली। रयतेचे राज्य स्थापन करण्यासाठी अनेकदा आपला जीव धोक्यात घातला। कठीण संकटाच्या प्रसंगात 2 पावले मागे येत तह करण्याचा मार्गही पत्करला। आपले स्वप्न जागतिक दर्जाचे आहे याची जाणीव असणाऱ्या शिवरायांनी आरमाराची सुद्धा उभारणी केली। भारतीय आरमाराचे ते निर्माते झाले। राज्य कारभार करणारी यंत्रणा उभारली। रयतेला न्याय देण्यासाठी न्यायव्यवस्था उभारली। मग रांजाच्या पाटलाचे हात कलम करतानाही ती न्यायव्यवस्था डगमगली नाही। अनेक गडकोटांची उभारणी करत राजधानी रायगड हा गडसुद्धा बांधला। रस्ते धरण यांची निर्मिती करताना बळीराजाच्या भाजीच्या देताचीही काळजी घेण्याचा वचननामा निर्माण केला। गडावरील बांधकाम करताना वृक्षतोड करण्यावर निर्बंध घातले। पर्यावरण रक्षणाचा कायदाही केला। इतके सर्व लोककल्याणकारी कार्य करत असताना शिवरायांच्या वतनपत्रांना करारपत्रांना कायदेशीर अर्थ प्राप्त होत नव्हता। न्यायदान करणे शिक्षा करणे कर वसूल करणे या सर्व गोष्टींना मर्यादा येत होत्या। कारण कोणतेही राजपद निर्माण न केल्यामुळे अनेक कायदेशीर अडचणी निर्माण होत होत्या। आता तो सोनेरी क्षण जवळ आला होता। रायरेश्वराच्या साक्षीनं घेतलेल्या स्वराज्य प्रतिज्ञेला आता मूर्तरूप देऊन सार्वभौम राजा म्हणून स्वतःचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर साकार करण्यासाठी जिजाऊ पुत्र शिवाजीराजे सज्ज झाले। स्वराज्य संकल्पक आपले पिता शहाजीराजे यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहून बाल शिवरायांच्या हातामध्ये राजमुद्रा सोपवली होती। याच राजमुद्रेवरील शब्दांना आता एक राजमान्यता मिळणार या जाणीवेने संपूर्ण मराठी भूमी आनंदली होती। अनेक संकटाचा सामना करत रयतेचे स्वराज्याचे स्वप्न सत्यात अवतरले। राजमात्रा जिजाऊचा पुत्र लोक कल्याणकारी राज्य स्थापन करून छत्रपती झाला। शिवरायांच्या आणि रयतेचा आनंद अश्रूंनी रायगड नाहून निघाला। जगभरातील अनेक मान्यवरांच्या उपस्थित रयतेचा राजा शिवराय सोनेरी सिंहासनावर विराजमान झाला आणि क्षत्रिय कुलावंत छत्रपती शिवाजी महाराज की जय या जय जयकाराने सह्याद्रीचा आसमंत दुमदुमला। धन्यवाद शिवव्याख्याते विशाल सूर्यवंशी। सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जय शिवराय।